नमस्कार, मी संगीता सोनार, संगीताज किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आता सगळीकडे तुळशीच्या लग्नाची गर्दी चालू आहे ना, तेव्हा गोडाचा पदार्थ तर हवाच. आज मी वेगळ्या पद्धतीने रवा बर्फी बनवणार आहे. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला रव्याची बर्फी बनवायची आहे. मेजरमेंटसाठी मी एकच वाटी वापरलेली आहे. एक वाटी एकदम बारीक रवा, एक वाटी ओल्या नारळाचा चव, एक वाटी फुल क्रीम मिल्क, पाऊण वाटी साजूक तूप. साजूक तुपाची गरज भासली तर आपण वेळेवर ॲड करून घ्या. आणि एक वाटी रवा आणि एक वाटी ओल्या नारळाचा चव ह्यासाठी मी दीड वाटी साखर वापरत आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे. येथे मी कढई घेतलेली आहे, जाड बोडाची शक्यतो कढई घ्यायची आपल्याला. रवा, ओले नारळ, दूध, साजूक तूप, साखर ही एक वाटी आणि अजून अर्धा वाटी, आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे व्यवस्थित. मी ह्याच कढईमध्ये हे मिश्रण भाजून घेणार आहे, त्यामुळे मी ह्याच्यातच एकत्र केलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण 4 तासासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. रवासुद्धा आपला छान मुरला जाईल, साखरसुद्धा मेल्ट होणार आहे. आता 4 तास आपण वाट बघायची आहे. बरोबर 4 तास झालेले आहेत, आता झाकण काढून बघूया. रवा छान मुरला गेलाय बघा, आणि तूपसुद्धा असं वरती तरंगून आलेलं आहे बघा. एकदा छान मिक्स करून घेते आणि आता आपल्याला ही कढई गॅसवर ठेवायची आहे. छान अशी बर्फी तयार होईल इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे. गॅसची फ्लेम मी ऑन करून घेतलेली आहे. आता छान असा गोळा तयार झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. छान अशी बर्फी तयार होईल इथपर्यंतच हलवून घ्यायचं आहे. ओलं नारळाचा चव जो आहे छान असा एकजीव झालेला आहे. साखर अगदी व्यवस्थित मेल्ट झालेली आहे. अतिशय झटपट होणारी ही प्रोसेस आहे. फक्त 4 तास आधी आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे व्यवस्थित. नंतरची प्रोसेस तर अगदी झटपट होणारी आहे. हे बघा, थोडासा असा जडसर आता गोळा तयार व्हायला लागलेला आहे. छान आता घट्टसर गोळा तयार झालेला आहे बघा. थोडं मी तूप सोडून घेत आहे. दोन चमचे तूप सोडून घेतलं आहे. आता इथे मी वेलची पूड घालून घेते. तसेच थोडे ड्रायफ्रुट्स घालून घेते. एकत्र करते आता हे व्यवस्थित. बर्फी तयार होईल इथपर्यंत आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद करते. आता एक प्लेट घेतली मी, तुपाचा हात लावून घेतलेला आहे. आता आपल्याला ही बर्फी बनवायची आहे. मिश्रण घालून घेते.
थोडंसं उलटण्याला मी तूप लावून घेतलं आहे. आता छान असं चिकनास झालं पाहिजे हे. एकदम परफेक्ट झालेली आहे आपली ही बर्फी. काजू आणि बदामची अशी काप घालून घ्यायचे. चारोळी सुद्धा घालून घेते मी. उलटते मी, आता थापून घेते मी, म्हणजे छान असं चिकटलं जाईल त्याला. आता मी वड्या पाडून घेते. वड्या सुद्धा तयार करून घेतलेल्या आहेत मी. आता हे छान आपण थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सेट होतील या वड्या. तोपर्यंत वाट बघूया. आपल्या ह्या वड्या आता छान थंड झालेल्या आहेत. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढते. छान अशा मऊ लुसलुशीत आपल्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत. हे बघा, जबरदस्त आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे झटपट होणारी ही रवा बर्फी तुम्ही नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.